गोलंदाज सचिन आलाय पहिला गोलंदाज आपण पाहू शकता सचिनच्या माध्यमातून चेंडू फेकण्यात आलाय परंतु कट करण्याचा प्रयत्न होता एक चेंडू फेकला गेलाय एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो फलंदाज आणि एका धावेने मात्र सुरुवात करतोय तो सलामीचा फलंदाज सचिन आणि संगम राजे एक अतिशय मोठा खिलाडू तलजा मजकूर संघाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिलं या खिलाडूला एक अतिशय चांगला खिलाडू म्हणून ज्याची ओळख तो संगम संगम खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अतिश वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन आला अतिश पिवनचा पहिला षटक फेकला जातोय संगम साठी हा चेंडू हवाई सफर पाहायला मिळतोय लॉंगांच्या वरून चेंडू खेळून काढलाय सहा धावांसाठी पहिला षटकार तर गोलंदाज अतिशयच्यावरती घनागती प्रहार पाहायला मिळाला तो संगम याच्या बॅट मधून पहिला खणखणी षटकार सहाने खाता खुलला जातोय संगमच्या माध्यमातून अतिशय वेगाची हवा पाहायला मिळते आणि हवेचा आणि हा चेंडू हवेमध्ये शॉर्ट सिली मिड ऑफ ला खेळून काढण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने परंतु सिलेक्शन चुकतोय पहिला आदरा मिळतोय तो मात्र संगमच्या रूपाने क्या बात है तर विजय पवार यांचा सुद्धा इथे आगमन झालंय स्वागत आहे आपलं आणि आज आम्हाला माहिती मिळाली की काल अजय पवार यांचा वाढदिवस परंतु आज विजय पवार यांचा वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला योग पाहायला मिळतोय दोन्ही दोन्ही भाऊ आणि काल अजयचा वाढदिवस आणि आज विजय म्हणजे एक अतिशय चांगला योग आपल्याला पाहायला मिळाला आहे काल प्रीतम म्हात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भाई डीबी म्हात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो वाढदिवस आपण साजरा केला परंतु आज योग आपल्याला चांगला लाभेल कारण पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर सन्माननीय कविता सोयतमाल मॅडम नक्कीच चार साडेचारच्या दरम्यान इथे उपस्थित राहतील आणि त्यांच्या समवेत विजय पवार आपला वाढदिवस साजरा होईल शंका नाही आहे तसेच विकास दादा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होतंय या पण मंचावरती हा चेंडू मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु नक्की चेंडू चा सिलेक्शन थोडासा वेगळा पाहायला मिळाला ऑन साइट ला चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव मिळेल आणि एका धाव्याने मात्र वैयक्तिक खातं खोललं जातोय फलंदाज संगम पाटीलच्या माध्यमातून संगम राजा आउट झाल्यानंतर संगम पाटील आलाय सचिन स्ट्राइक इनला खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अतिश याचा हा चेंडू राऊंड द विकेट अतिशय सुंदर चेंडू गुडलाईन स्पोर्ट वरून थोडासा उचली घेणारा चेंडू होता विकेट किपर राजेश कातारा चेंडू अडकवण्याचा प्रयत्न करतोय कोणतीही धाव लाभत नाही निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एक धाव फलकावरती धाव्यांचा विचार केला तर आठ धावा शेवटचा नक्कीच चेंडू बाकी असेल या षटकातील खेळण्यासाठी सज्ज आहे तो गोलंदाज फलंदाज सचिन फुलटा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला फुल्लेन लाईनचा चेंडू नक्कीच च्या पद्धतीने ऑन साइड ला हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु नाहीये चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि अशा रीतीने पहिला षटक पी वन चा पहिला षटक समाप्त होतोय धाव फलकावरती धावा आल्यात त्या मात्र आठ धावांमध्ये एक षटकार खणखणीत आपण पाहिलाय म्हणजे कुठेतरी गोलंदाजी अतिशय भेदक मारा पाहायला मिळाला तो गोलंदाज अतिशय माध्यमातून
तर गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं दुसरं षटक घेऊन आलाय तो राजेश कातारा। पाहुया पहिला गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाला अतिशय माध्यमातून संगम राजाने दुसऱ्या चेंडूवरती खणखणी षटकार लावला होता परंतु संगम राजा आउट झाल्यानंतर थोडासा मनोवैज्ञानिक दबाव पाहायला मिळतोय तो मात्र तळोजा मजकूर संघाच्या वरती। दरम्यान गोलंदाजी मध्ये बदलाव केला जातोय गोलंदाज येतोय दुसरा षटक घेऊन राजेश खातार खेळण्यासाठी सज्ज होतोय तो फलंदाज संगम पाटील। हा चेंडू नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता जागेवर गेल्याचा प्रयत्न होता चेंडू फॅट वरती आदळतोय बॉडीचा बॅलन्स पाहायला मिळत नाहीये नक्कीच हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो गोलंदाज राजेश खातराच्या माध्यमातून। या संघाची गोलंदाजीचा विचार केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय कारण खारघर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा निलकंठ पाटील यांची ती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या संघाने अतिशय लाखाने जोगी गोलंदाजी केली होती परंतु या मैदानामध्ये सुद्धा तोच प्रयत्न आहे। हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होतो क्षेत्ररक्षण येतोय चेंडू अडकवण्याचा प्रयत्न तत्पूर्वी रेनार्डचा खतरा फलंदाज बाद होतोय अतिशय तिसरी धाव म्हणजे दोन धाव पूर्ण होत्या तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सचिन संगम पाटील इथे आउट होतोय। तर सचिन चापारीचा अंत होतोय सचिन रणार्डच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि अशा रीतीने धाव फलकावरती धाव आहेत त्या 10 दोन फलंदाज बाद झालेत आउट झालेले फलंदाज मध्ये आपण पाहिले संगम हा 6 धावांवरती आउट झालाय त्याच्यानंतर सचिनचा विचार केला तर ज्याने 1 धावेचा योगदान आपल्या संघासाठी दिला तर पाहूया आता मात्र कुठेतरी जर एक चांगली धाव संख्या उभारावीला असे उभारण्याची असेल तर नक्कीच मोठं आहे फटके मारावे लागतील। दुसरा षटक आहे दुसरा षटक सुरू आहे तो गोलंदाज राजेश कातारच्या माध्यमातून पाहायला गेला तर 4 षटकांचा सामना परंतु कोणत्या पद्धतीने विकेटच्या स्वरूपामध्ये आपण प्रवीण याला पाहतोय नक्कीच राजेश याचा पुढचा चेंडू आयटम ओर्थ विकेट चेंडू मात्र खेळून काढलाय कार्पेटचा वापर फाईन लेगच्या दिशेने थोडीशी खराब फिल्डिंग होत आहे अतिशय माध्यमातून ज्या अतिशयने फाईन लेगला लेग वरून अतिशय वेगाने मागा पहिला थ्रो केला होता त्याच्यामध्ये फलंदाज सुद्धा बाद झाला होता तोच अतिश थोडासा मिस फील करतोय परंतु त्याचा फायदा मिळतोय तो समोरच्या संघाला म्हणजे तळोजा मजकूर संघाला 2 धावा उभारण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज कुणाल आणि या 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 12 वरती कुणाल खेळण्यासाठी सज्ज होतोय अतिशय हार्ट हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच कुणाल ज्याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत असा षटकार क्या बात आहे कुणाल पाटील याचे सुवर्ण संधी आहे 3 षटकार मारले तर अजय पवार आमच्या स्पर्धेचे उत्कृष्ट यशस्वी आयोजक यांच्याकडून 10,000 रुपये कारण हाच कुणाल तळोज्याच्या मैदानामध्ये ज्यांनी पहिला रेकॉर्ड आपल्या नावावरती केला 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड या फलंदाजाच्या नावावरती जी महाराष्ट्राची अव्वल दर्जाची स्पर्धा नाईटची स्पर्धा म्हणून जिला त्याच्याकडे पाहिलं जातं त्या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने एक मोठा रेकॉर्ड ठेवलाय फलंदाज पुन्हा एकदा राजेश कातारा हा चेंडू आता मात्र 10,000 पारितोषिक पटकावेल का बॅक टू बॅक 2 षटकार टोकण्यामध्ये यशस्वी झालाय तो फलंदाज कुणाल
तर पाहूया या चेंडूवरती षटकार आला तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक अजय पवार यांच्या माध्यमातून 10,000 पारितोषिक मिळेल. आणि सुद्धा खणखणीत षटकार आणि अशा रीतीने 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारून या स्पर्धेचं पारितोषिक प्राप्त केलं जातंय. आणि षटक इथे संपलाय आणि अजून जर एक मारला तर 5,000 अद्याप वाढतील. क्या बात आहे, म्हणजे 15-10 तर प्राप्त केल्यात, परंतु अजून एक मारला तर अजून 5,000 धाव फलकावते. धावा आल्यात त्या 30 धावा, 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि या षटकामध्ये पाहायला गेला तर 22 धावा. तर मंडप डेकोरेटर्स यांना विनंती असेल की पाठीमागचा जो पडदा सुटलेला आहे, कारण हवेचा फार वेग आज आपल्याला पाहायला मिळतंय. काही दिवसापूर्वी मोठं वादळ आपण पाहिलं, ओखी वादळ म्हणून, तसंच वादळ आज सुद्धा, कारण वादळासारखी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळालीय. कुणालच्या माध्यमातून 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकून या स्पर्धेमध्ये अजून एक रेकॉर्ड सोडलाय. परंतु पाहूया, आता मात्र नवशाक एंडला आहे कुणाल, परंतु स्ट्राइक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय तो संगम. संगम मात्र आता संगम मात्र चेंडू उगतोय, निर्धाव चोरी सांगता पाहायला मिळतोय. धाव फलक स्थिर आहे, तिसरा षटक चालू आहे. गोलंदाज नितेश कातारेच्या माध्यमातून एनके, नक्कीच एनके एक अतिशय त्यांच्या माध्यमातून एक पहिली वेबसाईट आम्ही फाडली, परंतु आजकाल ते सुद्धा बाहेर आहेत. एनकेचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, लॉफ केलाय लॉंगाच्या वरून. आता मात्र संगम इथे 11 फलंदाजी करतोय, 6 धावा. पुन्हा एकदा एनके याचा हा चेंडू आयटम, प्रथम विकेट. हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने छेल ड्रॉप होतोय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आणि या 2 धावेने मात्र धाव फलक वरती धावा लागल्या, त्या 38 धावा. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय, 3 चेंडू अद्याप या षटकातील बाकी आहेत, तिसरा षटक चालू आहे. पाहूया किती धावा उभारण्यामध्ये यशस्वी होतोय तो. तलोचा मजकूर संघ, चेंडू मात्र काटपेटचा वापर पाहायला मिळाला, लॉंगाच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसपिन आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे कुठेतरी धावांना वेग आलाय, अप्रतिम धाव संख्या उभारण्यात यशस्वी होतोय तो. तलोजा मजकूर संघ एक अतिशय मोठा संघ, त्यांच्या समोर सुद्धा नावाली निवाली संघ सुद्धा एक अतिशय चांगला. परंतु हा चेंडू हवेमध्ये प्रवीण आणि अशा रीतीने फलंदाज बाद होतोय तो संगम. क्या बात है, अप्रतिम हवा इथे सुटलंय आणि त्याच वेगाने फलंदाजी सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय तो एनके. धाव फलकावरती धावा स्थिर आहे, त्या 40. तिसरा षटक इथे मार्गस्थ आहे. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज बॅनर सुद्धा हवेमध्ये हलताना दिसतात आपल्याला.
आयोजकांचा त्रास आज नक्कीच वाढताना आपल्याला दिसतंय. एक चेंडू बाकी आहे परंतु चौथ्या चेंडू मध्ये षटकार मारेल की काय असं चिन्ह असताना मात्र थोडासा कार्पेटचा वापर पाहायला मिळाला कुणालच्या माध्यमातून. मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि या दोन धावेने मात्र तिसरा षटक सुद्धा समाप्त झालाय. तर अजय बंडाळे सुद्धा आमचे मित्र इथे आलेत. या अजय स्वागत आहे आपलं. लवकर उपस्थिती दाखवल्याबद्दल आपला आभार. तर तीन षटकाचा खेळ संपलाय आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर तलोदा मजकूर संघाच्या धावफलकावरती दाबा लागल्यात. त्या 43-42 फलंदाजाचा विचार केला तर कुणाल अतिशय अप्रतिम फलंदाजी करतो. नवीन फलंदाज आलाय तो ब्रह्मराज आहे परंतु गोलंदाजीसाठी आलाय तो अतुल. कुणाल राजेचा विचार केला तर ते पडताय तो बाउंड्रीच्या बाहेर जरा सरकवा कारण आतमध्ये पडलाय तो. मंडप डेकोरेटर्स चे जर इथे कोणी असतील तर आपण लगेच तो पडदा बांधून घ्या कारण अतिशय वेगाची हवा आहे. नक्कीच त्रास तर होईलच. शेवटचा षटक आहे, पाहूया शेवटचा षटक कोणत्या पद्धतीने फेकला जातो. अतुलच्या माध्यमातून ब्रह्मराज आणि कुणाल जो आक्रमक फलंदाजी करतोय तो या मैदानामध्ये काय करेल. चेंडू मात्र अतिशय जागेवर न केल्याचा प्रयत्न लोंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळतं. चेंडू पहिल्यांदा हातामधून सुटला होता परंतु नाही परत चेंडू कलेक्ट केला जातोय. परंतु एकच धावरती समाधान मानावं लागलं तर ब्रह्मा आला एका धावेने. मात्र ब्रह्मा आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 43. कुणाल खेळण्यासाठी सज्ज. हवेमध्ये चेंडू परंतु चेंडू सीमारेषा गाठतोय. खणखण षटकार. सहा चेंडू मध्ये 26 धावांची बहादार खेळी या मैदानामध्ये करतोय तो कुणाल अप्रतिम. आणि या नक्कीच धाव फलकाला वेग दिलाय तो कुणाल. पुन्हा एकदा अतुल हा चेंडू. हा चेंडू मात्र शॉर्टपिच चेंडू पाहायला मिळाला परंतु वेगाने धावण्याचा प्रयत्न. परंतु दोन धावा येथे पूर्ण केल्या जात आहेत कारण ज्या पद्धतीने स्ट्राईक कुणाला घ्यायची आहे आणि तोच इथे मनसुबा पूर्ण होतोय. आणि अशा रीतीने दोन धावेने मात्र तलोजा मजकूर संघाच्या 50 धावा पूर्ण होतात. धाव फलकाचे धावा आल्या तर 51. अतिशय चांगली फलंदाजी काल याच मैदानामध्ये 50 मारण्याचा रेकॉर्ड केलाय तो राजू थानगे याने. 19 चेंडूंमध्ये 50 धावांची बहादार केली या मैदानामध्ये केली. तर नक्कीच पहिली 50 आपण पाहिली या मैदानामध्ये. परंतु नक्कीच कुणाल अप्रतिम फलंदाजी करतोय. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा केला जे बाकी आहे. धाव पालकर ते धावा लागले ते 51. पुन्हा एकदा अतुल खेळण्यासाठी सज्ज. तो कुणाल एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळतंय. हा चेंडू मात्र जागेवरून केल्याचा प्रयत्न होता. तीर्थाव चेंडूची सांग पाहायला मिळते आणि अशा रीतीने खरं ज्या पद्धतीने फलंदाज बाद झाला कारण बेल्स का हिट विकेट. तर I'm not afraid to die.
तर कुणाले चखले सांगतो ते धावफलकाने धावले ते 51 आणि कुणालेने 7 चेंडू मध्ये 30 धावांची बहादर केली करून आपल्या संघाला एक अतिशय चांगल्या धाव संख्येमध्ये ठेवलाय. तर शेवटचा षटक सुरू आहे. शेवटच्या षटकातील चेंडूचा विचार केला तर फक्त 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. फलंदाज रोहिदास रोहिदास पाटील हा एक सुद्धा अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख या खेळाडूचा खेळ आम्ही नक्कीच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू अद्याप बाकी आहे. पुढचा सामना कुलवाडी आणि जयदुर्गा मुरबी या दोन्ही संघांच्या खेळाडू जर इथे आले असतील तर लगेच आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधा. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपळते धावा त्या 52 पव्या 52 धावा. रोहिदास सावतो तो रनआउटच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज जातोय मयूर राज. अतुल याचा हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू जातोय. म्हणजे शेवटचा षटक पाहायला गेला तर एक अतिशय चांगला वखाणे जोगी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली कारण दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहिला होता त्याच्यानंतर अप्रतिम 4 चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज अतुल. धाव फलकातील धावा आल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52-53 धावांची गरज आहे. ठीक आहे. तर गौरी स्पोर्ट्सचे यशस्वी आयोजक राजेशजी कातराने विनंती करतो आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. अतिशय यशस्वी आयोजन पाहिलं होतं आम्ही आदरणीय मैदानावरती गौरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. राजेशजी कातारा जर आले असतील तर या आपण आपलं या शृंखलेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. तर पहिला पूर्वार्ध संपला जातोय. निश्चितच फलंदाजीच्या मार्गावर पाहिलं आम्ही तळोजे मजकूर संघाला धावांचं रथिकातला घेण्यात तब्बल 52 धावा ठोकल्या 53 धावांची गरज जिंकण्यासाठी. नेवाली संघासाठी नक्की दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. अतिशय रंगदार सामना प्रेक्षक वर्गासाठी पाहायला मिळतोय प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल. अतिशय सुंदर आयोजन.
चला तळोजी मजकूर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणाची सजावट करा. सुंदर आयोजन, रॉयल आयोजन, गावदेवी क्रिकेट संघ वावंजे आयोजित, स्वर्गीय महेश मात्रे आणि स्वर्गीय निखिल पाटील स्मृतीचषक 2018 निश्चितच आज स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनल, मेगा फेस्टिवल, महोत्सव दिवस पाहू शकाल. आज अंतिम दिवस, तीन दिवशी क्रिकेटची मैफिल पाहिली, पहिला दिवस गाजवला सर निश्चितच आपण पाहिला गावदेवी घोट संघानं, त्यानंतर दिवस गाजवला काल मोरिया पळसपे संघानं. अतिशय वाखाण जो कामगिरी काल पाहिली, कालचा जर लॉटचा विचार केला अतिशय मातबर संघ निश्चितच या रायगड जिल्ह्यातील पाहिले आपण, निश्चित चांगल्या खेळ्या आज काल पाहिले, आजही पाहू तशा प्रकारचा सामना प्रेक्षक वर्गासाठी पाहायला मिळतोय. नेवाली मनाम तळोजे मजकूर हा पहिला सामना आज पाहू शकाल. निश्चितच पहिली आघाडीची जोडी नेवाली क्रिकेट संघाच्या माध्यमातून अतुल काथारा तर एका बाजूला रोशन काथारा, हा नक्कीच पहिला फलंदाजीचा क्रम असेल तो नेवाली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तर तळोजे मजकूर संघाच्या माध्यमातून पहिला अस्त्र वापरलं जात आहे तो मयूर राजे. तर खेळ स्टार्ट होतोय, पंचांचा हिरवा कंदील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज, आणि या गोलंदाजावरती चढवलेला प्रति हल्ला चेंडू जाईल निश्चितच चांगली फटकेबाजी करताना चेंडू सीमा पार, चार धावा. निश्चितच पाहिलं आपण तर तिसरे पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. तर रोशन पाटील हे निश्चितच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. मात्र अतुल काथाराचा विचार केला की जणू काय हा फलंदाज नेवाली वरून सेट होऊन आलाय की काय असा परिचय देताना हा निश्चितच फलंदाज पाहिला आपण. अतुल कातारानं पहिल्या चेंडूवरती प्रति हल्ला चढवला, लॉंग लेगला अतिशय देखणा फटका परावर्तित केला, पहिला चेंडू चार धावा पहिल्या. मात्र गोलंदाजावरती थोडस दडपणा येईल असेल, खरं तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते 90 रोटेशन जर गोलंदाजी असेल तर पूर्णपणे शाबूत असेल गोलंदाज. मात्र पाहूया तिसरे पंच रोशन पाटील सज्ज असतील. त्यानंतरचा हा वादळी फटका पाहू शकाल, रन आउट टॉप द पार, इट्स बिग, इट्स सिक्स षटकार. मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एक मतासाठी माझ काय. तर निश्चितच शिवते चषकाचे यशस्वी आयोजक त्यांच्या माध्यमातून 14 तारखेला एक अतिशय मोठा सामन्यांचा आगाज होतोय, एक चांगली स्पर्धा पाहू शकाल. निश्चित सन्माननीय मयूरजी दाभणे यांना विनंती करतो या आपण स्टेज वरती आपलं सहर्ष स्वागत असेल. गावदेवी क्रिकेट संघ वावंजे आयोजित अतिशय सुंदर आयोजन. तर गोलंदाजीच्या मार्कवर चढवलेला प्रति हल्ला मयूर राजेच्या पहिल्या चेंडूवरती चार धावा पाहिल्या, त्यानंतर आपण षटकार पाहिला. अतिशय वाखण्य जो कामगिरी करताना फलंदाजीच्या मार्कवर अतुल काथारा. तिसरा चेंडू ब्लॉकलचा मारा या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न या तिसऱ्या चेंडूवरती पाहिला. तर पहिल्या चेंडूवरती प्रहार झाला, लॉंग लेगला चार धावा आल्या, त्यानंतर निश्चितच लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला तो 6 धावांकरिता. मात्र त्यानंतर गोलंदाजानं कमाल केली, कमाल आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू फरार, चेंडू सीमा पार, साधा वा. मला आमदार झालं सारखं वाटतंय, हे जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झालं सारखं वाटतंय. डीजे निश्चितच शिवते चषकाचे यशस्वी आयोजक त्यांच्या माध्यमातून 14 तारखेला पालेखुर्दच्या मैदानावरती आपण स्पर्धेचा आगाज होतोय. सन्माननीय पाहुणे
युवा नेते मयूरजी दाभणे यांचं शुभ आगमन होतोय. निश्चितच मोस्ट वेलकम सरच स्वागत केलं जाईल या शृंखलेच्या माध्यमातून. निश्चितच वीस चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. ज्या रीतीने पहिला स्टार्ट दिला जातोय नेवाळी संघाच्या माध्यमातून, अतिशय ग्रेट स्टार्ट असेल तो नेवाळी संघाकरिता. गोलंदाजाला कुठेतरी जाणावं लागणार आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव तंत्र नसताना चांगला फटका परावर्तित केला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर सिक्स षटकार. तर चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूचा मारा केला, संघ जाऊन पोहोचतोय 22 धावा. धाव पुस्तकावरती जमा होताना अखेरचा चेंडू ऑन ड्राइव्ह केली जाते. चेंडू मिडॉनला पकडला जातोय, त्या ठिकाणी घेतली जाते एक धाव. सहा चेंडू निश्चितच रोखण्याचा प्रयत्न पाहिला आपण. त्याच्या रीतीने पहिला षटकाचा खेळ होतोय. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर संघाची धावसंख्या धावफल कधी पाहू शकाल, निश्चितच 22 धावा. नक्कीच मिडॉनला चेंडू पाहिला प्रयत्न होता धावसंख्या घ्यायची, मात्र अखेरला मात्र धाडस केला नाहीये. कारण ज्या 5 चेंडूवरती धावा आल्या मग घाई का करावी असा प्रश्न या दोन फलंदाजांच्या माध्यमातून एकमेकाला विचारला गेला आणि चांगली सल्ला मसलत झाली. अखेरचा चेंडू निश्चितच निर्धा फेकला गेला तो गोलंदाज मयूरराजेच्या माध्यमातून. 7 चेंडूंचा खेळ होतो, संघ जाऊन पोहोचतोय निश्चितच 22 धावा. धाव पुस्तकावरती पाहू शकाल हे सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा नक्कीच कराडीचं ऊन पाहू शकाल, मात्र थोडीशी हवेमध्ये आर्द्रता हवेची झुळूक पाहू शकाल. तर गोलंदाजीच्या मार्कवर दुसरा अस्त्र वापरला जाईल तो ब्रह्माराजे. तर स्वागत असेल कोलोडी संघाचे आणि त्यानंतर आमच्या रायगड समलोचन असोसिएशनचे सल्लागार रवींद्रजी आपलं या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. तर येणारे 18 चेंडू 31 धावांची गरज. ब्रह्मा हा गोलंदाज सज्ज होतोय. ब्रह्मावरती चढवलेला हा प्रतियल्ला चेंडू हवेत पाहू शकाल, जबरदस्त वारर केला जातोय. शारंदर सुख सारकवटी चेंडूला आता राम राम. पाहिलं आपण मनोज ज्या रीतीने काळचा विचार केला, धावा या खिलपटीवरती होत नव्हत्या, मात्र त्या धावा तळोजी मजकूर संघाने ठोकल्या होत्या तब्बल 53. आणि ते आव्हान तोडत असताना पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण 22 धावा. निश्चितच काळ धावा होत नव्हत्या, आज होत आहेत आणि त्या तुटताना पाहतोय. कारण ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, मात्र गोलंदाजी या ठिकाणाहून जर भेदक झाली तर कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जाईल हे नेवाळी क्रिकेट संघाला. मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 28 या धावसंख्येवर. तो गोलंदाज ब्रह्माराजे हा सज्ज होतोय. यानंतरची आपण पेशकश पाहिली, डिप्स एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, नशिबाची साथ निश्चितच पुन्हा एकदा मिळताना पाहू शकाल नेवाळी संघाला. चेंडू फरार, चेंडू सीमा पार, 4 धावा. पंधरा चेंडू 21 धावेची गरज आहे. ब्रह्मा राजे या गोलंदाजा सुद्धा निश्चितच थोडस चोपडला जातोय, मात्र या ठिकाणून निकी सावरण्याचा प्रयत्न केला जाईल. हा जेल पर्यंत जाणे गरजेचं होतं, मात्र जेल पर्यंत हा क्षेत्ररक्षक गेला नाही. चेंडूची वाट पाहिली गेली, मात्र जेल जमिनीला भूदान होताना पाहू शकाल. धावांची आपण आकडेवारी पाहिली, संघ जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील 14, जिंकण्यासाठी 19 धावीची गरज आहे. पहिला सामना नेवाली बनाम तळोजे मजकूर हा गोलंदाजीच्या मार्कवर, तर फलंदाजीच्या मार्कवर नेवाली संघ. पुन्हा एकदा टायमिंग पहा, लाजवाब काबिल तारीफ फटका चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. निश्चितच येणार 13 चेंडू 33 धाव्यांचं समीकरण. 13-13 समीकरण पाहिलं, संघाची धावसंख्या पाहिली आपण, निश्चितच 40 ही धावा धाव पुस्तकावरती.
पहिले षटकामध्ये 22 आणि त्यानंतर ब्रह्मराजेच्या षटकामध्ये सुद्धा धावसंख्या टोकली जातीये. करडीचं ऊन निश्चित पाहू शकाल. 12 चेंडू 13 धावा 12 13 समीकरण निश्चित पाहिलं होतं. ज्या रीतीनं मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना एक चांगली दमदार सुरुवात पाहिली. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 12-13 समीकरण होतं 24-53. त्यानंतर 18 चेंडू 31 समीकरण आलं आणि शेवटला येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे ती नेवाली संघाला. अतुल कातारा आणि रोशन कातारा या पहिल्या सलामीच्या जोडीनं वादळी केली या करताना पहिली कारण 40 धावा या पहिल्या दोन षटकामध्ये केल्या. पहिल्या षटकामध्ये 22 धावा पाहिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण 18 धावा पाहू शकाल. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज जिंकण्यासाठी ती नेवाली संघाला. अतिशय सुंदर फलंदाजी केली मध्ये या क्षणाहून जर अतिशय चांगली गोलंदाजी केली तर रोखण्याचा प्रयत्न केला जाईल या गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र निश्चितच प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा निश्चितच जेल सोडला जातोय. जेल पकडणं अतिशय गरजेचं होतं. जर दबाव टाकायचा असेल नेवाली संघावरती ते अशा प्रकारचं जेल सुटणं पूर्णपणे कर्दंकाल ठरेल. ते निश्चितच गोलंदाजीच्या मार्कवर तलोजे मजकूर संघाला. येणारे 11 चेंडू 12 धावांची गरज. पहिली आघाडीची जोडी पूर्णपणे रौद्र रूप धारण करताना सायकला फलंदाजीच्या मार्कवर रोशन काताराला बांधून ठेवण्याचा प्रयत्न. मात्र सुनील सरांचा इशारा येतोय वाईटचा. एका धावेनं धाव फलक फुललं जात आहे. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 42 आणि येणारे चेंडू असतील 11 आणि 11 धावांची गरज. 11-11 समीकरण जिंकण्यासाठी नेवाली संघाला. या ठिकाणी बॅट चिकडा फलंदाज बाजवतोय. पहिला करार झटका नेवाली संघाला. रोशन कातारा बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं बदन. शेवटच्या क्षणाला निश्चितच कमबॅक केला जातोय साई राजेच्या माध्यमातून. चेंडूचा विचार केला अजून मोठा संघर्ष निश्चितच नसेल कारण ज्या रीतीनं गोलंदाजी भेदक होणं गरजेचं होतं तशा प्रकारे गोलंदाजी आपण पाहिले नाहीये. पहिले षटकामध्ये 22 धावा आल्या. पुन्हा मात्र ब्रह्मराजेच्या माध्यमातून निश्चितच रोखणं गरजेचं होतं. मात्र या निश्चितच गोलंदाजानं सुद्धा रोखलं नाहीये. गोलंदाजीच्या मार्कवर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजाचा वापर केला जातोय साई राजे. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची दरकरार ती नेवाली संघाला. फलंदाजीच्या मार्कवर प्रवीण काथारा हा फलंदाज डावखुरा अस्त्र वापरलं जात आहे ते नेवाली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मात्र या फलंदाजाला जर असे चेंडू दिले तर त्यावरती योग्य पनिशमेंट मिळणार या गोलंदाजाला या काडी मात्र शंका नाहीये. चेंडू जातो सीमापलीकडे 6 धावांसाठी. आज क्रिकेटची मैफिल पाहू शकाल. वावनजे नगरी क्रिकेटने भरली. या फलंदाजाचा विचार केला अतिशय विस्फोटक फलंदाज. येणारे 9 चेंडू 5 धावांची गरज आहे. साई तयार. मात्र या चेंडूवरती सुद्धा कत्तल केली जातीये. चेंडूची एकदा पूर्ण केली जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. सांघिक कोटा भरला जातोय. संघाची धावसंख्या फलकावरती 50 कंप्लीट. नेवाली संघ अंदर सुरुवात जातोय. एक अर्धशतक ज्याचे नाव आहेत तो बाहुबली फलंदाज प्रवीण कातारा सुद्धा रौद्र रूप धारण करताना पाहू शकाल. मात्र या फलंदाजानं चढवलेला प्रतियला चेंडू सीमा पार साधावा सीते माझा सामना जिंकला जातोय तो नेवाली क्रिकेट संघ.
कंजूसे तर निश्चित या मैच सम्मान ऑफ द मैच।